नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत बनवून दाखवणार आहे। हिरवी वांगी घेतलेली आहेत बघा, तर त्याला काय करायचं, असं टोचून घ्यायचं सगळ्या साईडनं, आतपर्यंत घालायचे बघा सूर्या, असे बघा आतपर्यंत घालायचे आणि चांगले लांबपर्यंत असं होल पाडलं का नाही की चांगले मग आतपर्यंत भाजली जातात। ह्याला तेल वगैरे आपल्याला काहीच लावायचं नाही बरं का। मी तुम्हाला आज वेगळ्या प्रकारे भाजून दाखवते। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकले बघा। ह्या मिठापासून आपण पुष्कळ अशा रेसिपी बनवलेल्या आहेत। तर काय करायचं, फास्ट गॅसवर ठेवायची कढई आणि त्याच्यामध्ये असं मीठ टाकायचं। तर त्या मिठामध्ये आपण ही वांगी टाकून घ्यायच्यात बघा। वांग्याला आपण टोचून घ्यायचं आणि आपण ह्याला फिरवून फिरवून बघा भाजून घ्यायचं आहे। चांगलं मस्त भाजतात असे वांगी बघा। मी फिरवून फिरवून भाजून घेतलेली आहेत। असं काय करायचं, कधी कधी साईडचं असं मीठ आहे ना, त्याच्यावर थोडं थोडं सोडायचं। एक 10 ते 15 मिनटं लागते ती मीठ चांगलं गरम झालं की नाही, आणि मीठ कधी पण जास्त असावं। माझी कढई बघा खोलगट आहे, ह्यामध्ये मी खाली एकदम असं घालून ठेवते बघा वांग, आणि असं करून करून मी सगळीकडून गोल गोल फिरून बघा मस्त भाजल्या तुम्हाला मी दाखवते। आणि भाजतं बरं का, हे जरा लक्ष देऊन बघा किती छान असं भाजलेलं आहे सगळीकडून। आणि ह्याचं जर भरीत केलं ना तर एक नंबर चव लागते, तुम्ही करून बघा। तर हे मी खाली काढून घेते, वांगी बघा खाली काढून घेतलेली आहे ती, गरम आहे ती, थोडी थंड होऊन द्यायची बघा। किती मस्त अशी भाजलेली आहे ती, ह्याचं ना एक नंबर चवी लागतं बरं का। वांगी थंड होत्या त्यावर कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आपण ह्या मिरच्या भाजून घेऊया। मिरच्या बघा अशा भाजून घ्यायच्या डाग डाग पडस्तवर। आता ह्या मी काढून घेते, मिरच्या बघा काढून घेतलेल्या, तर मिरच्या अशा भाजून घ्यायच्या। अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि एक गड्डी देशी लसूण घेतलेला। तर हे सगळं आपण खलबत्त्यात टाकायचे आणि कुटून घ्यायचं आहे। मिरची बघा कुटून घेतलेली आहे, मिरची लसूण आणि जिरा असं कुटून घ्यायचं बघा। तर वांगी बघा थंड झालेली आहे ती, तर बघा किती चांगले ती सोलते ते। अशा पद्धतीने बघा मी सगळी वांगी सोलून घेते आणि आतपर्यंत चांगली शिजले आहेत बघा। वांगी बघा पूर्ण साल काढून घेतलेली आहेत, एकदम मस्त अशी बघा किती सॉफ्ट झालेली आहेत। आता ह्यांना बारीक करायचं, तर सुरीने केलं तरी चालतंय बघा। असं बारीक करून घ्यायचं, एकदम बारीक करून घेतल्यात बघा। आता हे परतताना पण अजून बारीक होतील, जास्त बारीक करायला नको। जेव्हा आपण ह्याला फोडणी टाकून परतू ना तर अजून बारीक होणार बघा। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊ आणि एकदम थोडंसं तेल टाकायचं, जास्त काय तेल टाकायचं नाही। ह्याला बारका एक चमचा तेल आहे, चांगलं कडक गरम होऊन देऊया। जिरे मोहरी बघा एकदम थोडीशी टाकलेली आहे, तडतडली की थोडासा ओवा टाकायचा, म्हणजे पचण्यासाठी चांगला असतो। आणि थोडीशी आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग पावडर टाकायचे, थोडासा कांदा, अर्धा कांदा आहे हा बारीक कापून घेतलेला एकदम। आता हे थोडं परतून घेऊया आपण। कांदा बघा चांगला भाजलेला आहे, त्याच्यामध्ये बघा हे आपण कुटून घेतलेत हिरवी मिरची लसूण आणि जिरं, तुम्ही तिखटाप्रमाणे घ्या। हे चांगलं परतून घेऊया। मिरची टाकल्यानंतर परतून घेतलेलं आहे आणि गॅस मिडियम आहे। ह्याच्यामध्ये बघा मोठं मोठं एक शेंगदाण्याचं कूट 2 चमचे घेतलेलं आहे, बारके 2 चमचे। आता त्याच्यामध्ये ही वांगी जी आपण शिही केली होती, भाजली होती, ती वांगी टाकायची। चवीनुसार मीठ आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर बघा, जास्त कोथिंबीर टाकलेली आहे कारण की त्यानं चव पण छान येते। आता हे बघा असं परतून घ्यायचं। आता परतत परतत अशी जी वांगी आहेत का ना, एकदम बारीक होतात। जर तुमची जर जास्त भाजली नसतील ना तर तुम्ही जास्त बारीक करा, पण मिठामध्ये वांगी चांगली भाजली जातात, त्याला फक्त चांगलं टोचायचं आणि फिरवून फिरवून भाजायचं थोड्या थोड्या वेळानं। 2 मिनटं बघा एकसारखं परतून घेतलेलं आहे आणि मस्त असं बारीक झालेलं आहे। ह्याला काय करायचं, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी ह्याच्यावर तुम्ही खाऊ शकता, चपातीवर बी खाऊ शकता, एक नंबर चव येणार। रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।